Hi everyone, in this lecture we are going to learn the fungal thallus modification and formation of different fungal tissues by the different funguses. Okay, in this आता आपण बघू वन बाय वन की different fungal thallus modification fungus कसं तयार करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता fungal thallus modification ला पर्टिक्युलरली दुसरे नाव आहे अजून बघते. fungal thallus इथं फंगल मायसिलियल मॉडिफिकेशन म्हणतात काही ठिकाणी, आणि टिश्यू मॉडिफिकेशन पण आहे. ठीक आहे, टिश्यू मॉडिफिकेशन किंवा अदर नेम्स आहेत असे. तर फंगस काय करत असते, तर फंगस डिफरंट फॉर्म्स डेव्हलप करत असते बिकॉज पर्टिक्युलर पर्पज इज असोसिएटेड विथ दॅट. ओके, मीन्स पर्पज इज दॅट पर्पज ऑफ production of the fungal thallus modification. In that, first one is that nourishment of the tissues. आता जर फंगसला नरिशमेंट करायचं आहे तर दे रिक्वायर द ऍब्सॉर्प्शन ऑफ द न्यूट्रिशन. वाय दॅट्स वाय फॉर द नरिशमेंट दे प्रोड्यूस अ फंगल थॅलस मॉडिफिकेशन. देन सेकंड वन, they require the mechanical structure. Okay, they require the particular mechanical structure. Then for the penetration kyu apan yala manu shakto ki infection to host, particular host la infect karnyasathi tyacha kaam ahe. Nantar फोर्थ नंबरला परत आपण म्हणू शकतो की फॉर रेस्टिंग स्ट्रक्चर किंवा डॉर्मन स्ट्रक्चर, फॉर्मेशन ऑफ डॉर्मन स्ट्रक्चर किंवा रेस्टिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा पर्पज आहे याच्यामध्ये. तर इन्फेक्शनसाठी आहे पर्पज, किंवा मेकॅनिकल स्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्यासाठी आहे, किंवा नरिशमेंट किंवा न्यूट्रिशन करण्यासाठी पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन डेव्हलप होतं फंगसमध्ये. अँड देन ऑल्सो फॉर प्रोड्युसिंग द रेस्टिंग स्ट्रक्चर अंडर द अनफेवरेबल कंडिशन. ओके, फॉर विथस्टँड द अनफेवरेबल कंडिशन लाईक बॅक्टेरिया प्रोड्युसेस द एंडोस्पोर. ओके, बॅक्टेरिया प्रोड्युसेस द एंडोस्पोर फॉर विथस्टँड अनफेवरेबल कंडिशन्स. ओके, वेन हायर टेम्परेचर ऑर लोअर टेम्परेचर ऑर एनी एक्स्ट्रीमिटीज अनफेवरेबल कंडिशन्स can survive that condition. That's why fungi also need that resting or dormant structure for the withstand in a unfavorable condition. Okay, means adverse condition la jagnyasathi fungus la pan ase different structure produce karava lagta. Theek hai, tashas paddhatine ata apan direct fungal cellus modification la janacha aadhi tumhala ek cells develop astat. Theek hai, yacha madhe pan cells astat. त्या सेल्स सांगतो, त्यासाठी आपण एक ब्लँक स्लाइड घेऊ, स्क्रीन घेऊ, त्याच्यामध्ये ब्लॅक स्क्रीन, त्याच्यावर सांगतो. आता डिफरंट प्लांट सेलमध्ये जसे प्रोजन कायमा, पॅरन कायमा किंवा लेक्टिन कायमा सेल्स असतात, तसे याच्यामध्ये असे सेल्स ॲक्च्युअल डिफरन्शिएटेड सेल्स नसतात किंवा टिश्यूज नसतात, सॉरी टिश्यूज, तर टिश्यूज डिफरन्शिएटेड टिश्यूज नसतात. तर त्याच्यामध्ये फंगसमध्ये असे प्रकारचे सुडो टिश्यूज असतात, बट दे मिमिक द टिश्यूज लाईक प्लांट प्रेझेंट इन अ प्लांट टिश्यूज. ओके, त्याच्यामध्ये प्रोजेन कायमा आहे. तर प्रोजेन कायमामध्ये आपण बघतो की असे लॉन्गिट्युडनल सेल्स लूजली ओवन असतात. ओके, तर अशा प्रकारचे सेल्स हे टिश्यूज किंवा ग्रुप ऑफ सेल्स हे प्रेझेंट असतात विद इन द फंगस. ओके, also there is pseudo parenchymatous tissue present. pseudo parenchymatous tissue also present, that is the figure mai tumhala dishtay ki asha paddhatiche pseudo parenchymatous tissue ya fungus madhe present astat. theek hai, actual plants sarkya ja highly developed tissue nastat, बट समवट पॅटर्न प्रेझेंट असतो. आणि हे प्रत्येक फंगसमध्ये हे अशा प्रकारचे टिश्यूज असतात असं नसतं.
okay, it doesn't present in all the fungus. Only particular highly developed fungus like mushroom किंवा ascomycotinus मधले काही ग्रुप आहेत तर त्यांच्यामध्येच अशा प्रकारचे टिश्यू ह्या प्रेझेंट असतात. ओके, जेव्हा ऑर्गनायझेशन होतं स्पेसिफिक त्याच्यामध्येच ह्या प्रेझेंट असतात. तर आता आपण वन बाय वन मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर जे आहेत फंगल थॅलस मॉडिफिकेशन किंवा फंगल मायसिलियल मॉडिफिकेशन ते वन बाय वन बघू आपण. ठीक आहे, तर पहिलं त्याच्यामध्ये आहे फर्स्ट इज रायझोमॉर्फ. वी नो दॅट द रायझो मीन्स रायझो इज अ रूट्स. ओके, मीन्स रायझो मीन्स रूट्स अँड मॉर्फ मीन्स मॉर्फ इट्स अ मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर. ओके, आता तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहे की देर इज आता ही एक फिगर आहे ए ती ड्रॉइंग केलेली आहे आणि बी फिगर जी आहे ती ॲक्च्युअल मायक्रोस्कोपिक इमेज आहे. तर पर्टिक्युलर फंगस लाईक आर्मिलारिया मेलिया आर्मिलारिया मेलिया हे एक प्रकारचं मशरूम आहे. ओके, तर ते मशरूम सर्टन डेव्हलप द रूट लाईक मायसिलियम. जेव्हा त्याचा बेस पोर्शन हा सबस्ट्रेटमध्ये एम्बेडेड असतो त्यावेळेस ते सर्टन प्रोड्यूस द रूट लाईक पोर्शन. तुम्हाला फिगरमध्ये दिसतंय ते ॲक्च्युअल रूट नाही आहेत पण समवॉट रूट लाईक हायपी हे डेव्हलप करत असतात, त्यालाच आपण काय म्हणतो रायझोमॉर्फ्स म्हणतो. हे एक प्रकारचं टिश्यू मॉडिफिकेशन आहे फंगसचं फॉर द नरिशमेंट फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ द सबस्ट्रेट. ओके, सबस्ट्रेट मधनं मग ते ऍब्सॉर्प्शन करत असतं. अशा पद्धतीने जसंच रायझोइड आहे रायझोमॉर्फ आहे तसंच मी तुम्हाला एक रायझोइड पण आहे फंगल थॅलस मॉडिफिकेशन ते आता मी टाकलेलं नाही याच्यामध्ये. ठीक आहे, पकडून काढून दोन नंबरला जसं रायझोइड आहे तर म्युकर किंवा म्युकर किंवा रायझोपस म्हणजे ऍस्कोमायकोटिनस फंगस जे आहेत म्युकर किंवा रायझोपस त्यांच्यामध्ये एक प्रकारचं आता तुम्हाला फिगर्स काढून दाखवतो. याच्यामध्ये एक दिस इज अ स्पोरेंजियम. ठीक आहे, दिस इज स्पोरेंजियो फोर देन सबस्ट्रेटमध्ये एम्बेडेड झालेला पोर्शन जो आहे ते रूट लाईक पोर्शन डेव्हलप करतो त्यालाच आपण काय म्हणतो रायझॉइड्स. ओके, इज इट करेक्ट? अशा पद्धतीने इंटरकनेक्टेड जी मायसिलियम असते आपण दोन स्पोरेंजियमला कनेक्ट करण्यासाठी आपण त्याला म्हणत असतो स्टोलोन. ओके, त्याला स्टोलोन असं म्हणत असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा रायझॉइड आणि रायझोमॉर्फ आहे. आर्मिलेरिया मेलिया या मशरूममध्ये ते फॉर्म होत असतं रायझोमॉर्फ्स. तर नेक्स्ट घेऊ आपण, तर त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे स्क्लेरोशिया किंवा याला स्क्लेरोशियम पण म्हणतात स्क्लेरोशियम. ठीक आहे, तर रायझोक्टोनिया अँड स्क्लेरोशियम ज्या फंगस आहेत आता तुम्हाला माहिती असतील रायझोक्टोनियामध्ये कोलर रॉट होतो किंवा ब्लॅक रॉट जे आहे तो होत असतो आणि स्क्लेरोशियममुळे पण पोलर रॉट किंवा व्हाईट रॉट होत असतो. ठीक आहे, तर स्क्लेरोशियम रॉल्स आहे रायझोक्टोनिया बटाटेकोला अशा पद्धतीच्या या फंगल स्पेसिस आहेत त्या डिसीज कॉज करत असतात. त्यावेळेस काय होतं एक आपण काय बघतोय आता फंगल थॅलस मॉडिफिकेशन बघतोय म्हणजे टिश्यूंचं कसं मॉडिफिकेशन झालंय ते बघतोय फंगसमध्ये. तर दिस इज अ थर्ड फंगल थॅलस मॉडिफिकेशन त्याला स्क्लेरोशिया म्हणा किंवा स्क्लेरोशियम म्हणा. ठीक आहे, तर स्क्लेरोशिया इज अ परफेक्ट वर्ड बट स्क्लेरोशियम पण म्हणू शकतो तुम्ही. तर आता तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहे की ॲक्च्युअली जेव्हा रूटला इन्फेक्ट आता फर्स्ट फिगर आहे तर त्याच्यामध्ये रूटला इन्फेक्शन झालेलं दिसत आहे स्क्लेरोशियम रॉल्सायचं आणि त्याच्यावरती इथं दिसत आहेत तुम्हाला छोटे छोटे गुलाबजामुन टाईप एक प्रकारच्या स्क्लेरोशिया डेव्हलप झालेलं आहे सर. म्हणजे ते काय हार्ड मास ऑफ द मायसिलियम आहे. ओके, स्क्लेरोशिया इज नथिंग बट द हार्ड मास ऑफ मायसिलियम. काय होतं स्टार्टिंगला जेव्हा पॅथोजन इन्फेक्ट करतो तेव्हा व्हाईट मायसिलियम असते, आता वरती व्हाईट मायसिलियम दिसते तुम्हाला. बट ॲट लॅटर मॅच्युअर स्टेज ऑफ द फंगस जेव्हा फंगसचं मॅच्युरेशन होतं ॲट दॅट टाइम दे प्रोड्यूस द हार्ड मास ऑफ मायसिलियम ऑर मायसिलियल फ्युजन इज हॅपन. ओके, अनॅस्टॉमेसिस ऑर मायसिलियल फ्युजन इज हॅपन
दॅट्स वाय दे प्रोड्यूस द हार्ड मास ऑफ मायसिलियम अँड दॅट. आता तुम्हाला इथं ए नावाची फिगर दिसते, ती एक्सटेरिओस्कोपिक मायक्रोस्कोपची इमेज आहे. त्याच्यामध्ये हा जे रूटवर तुम्हाला स्क्लेरोशिया दिसत आहेत छोटे छोटे, तेच स्क्लेरोशिया आपण मायक्रोस्कोप खाली बघितले तर असे मोठे झूम झालेले दिसतात. ठीक आहे, ब्लॅक हार्ड मास दिसतो आपल्याला, ब्लॅक हार्ड मास. एक तर राउंडेड, या राउंडेड असू शकतात किंवा इलिप्टिकल पण असतात काही स्पेसिस मध्ये. ठीक आहे, असे इलिप्टिकल शेपच्या पण असतात आणि राउंडेड पण असतात. जनरली साईज किंवा त्याची मॉर्फोलॉजी हे डिफरंट असू शकते इन द डिफरंट स्पेसिस. ओके, बट स्क्लेरोशिया इज नथिंग बट द हार्ड मास ऑफ द मायसिलियम अँड दिस इज अ रेस्टिंग स्ट्रक्चर. तर आपण बघितलं होतं पर्पज आहे ना प्रत्येक फंगल थॅलस मॉडिफिकेशनचा, त्याच्यामध्ये स्क्लेरोशियाचा पर्पज काय आहे, फॉर ऍक्ट्स ऍज अ रेस्टिंग स्ट्रक्चर. वाय दे प्रोड्यूस द रेस्टिंग स्ट्रक्चर, सच अ रेस्टिंग स्ट्रक्चर, बिकॉज ऍट द अनफेवरेबल कंडिशन ऑर ऍट द ऑफ सीझन दे कॅन सर्वाइव्ह ऍट द हायर टेम्परेचर ऑर इन द लोअर टेम्परेचर. जर फेवरेबल कंडिशन अनअवेलेबल असतील तरी हा स्क्लेरोशिया हा सर्वाइव्ह करतो आणि नेक्स्ट सीजनला जेव्हा मॉइश्चर मिळतं त्यावेळेस याच्यामधून काय होतं, याचं जर्मिनेशन होतं मॉइश्चर प्रेझेंट झाल्यावर, आणि जर्मिनेशन झाल्यानंतर परत ही तुमची व्हाईट मायसिलियम तयार होते आणि असं सायकल चालू असतं. ठीक आहे, दिस इज अ स्क्लेरोशिया, हार्ड मास ऑफ द मायसिलियम. आणि हे थर्ड इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय ते पण एक स्क्लेरोशियाज आहे रायझोटोमियाचे. नेक्स्ट वन घेऊ आता आपण. फिफ्थ वन त्याच्यामध्ये ऍक्रोसोरियम. ओके, आता ऍक्रोसोरियाचं पर्पज काय आहे, इट पर्पज फॉर द ऍक्रोसोरिया इज द इन्फेक्शन ऑर पेनेट्रेशन. ओके, तर ऍक्रोसोरिया, आता इथं तुम्हाला एक इमेज दिसते, ऍक्च्युअल मायक्रोस्कोपिक इमेज आहे ती प्लांट लिव्ज वरती. आता इथं तुम्हाला इमेज मध्ये हे दिसत आहेत, हे स्टोमॅटा आहे. ठीक आहे, स्टोमॅटा कसं असतं माहिती ना, असे किडनी शेप गॉड सेल्स असतात आणि सेंट्रलला ओपनिंग असते, दिस इज द स्टोमॅटा. ओके, ओपनिंग अँड क्लोजिंग तुम्हाला आता काही तर सांगत नाही आहोत. दीज आर द स्टोमॅटास प्रेझेंट ऑन लिव्ह सर्फेस, लोअर लिप ऑफ साईड मध्ये जास्त प्रेझेंट असतात ते. आणि आता इथं तुम्हाला दिसतंय की हे जर्मिनेशन झालेला आहे स्पोरच. जेव्हा स्पोर लँड होतो इन्फेक्शन पोर्ट वरती, जर मॉइश्चर प्रेझेंट असला, स्पोर गेट स्वेल अँड फॉर्म द जर्म ट्यूब. ओके, दिस इज अ जर्म ट्यूब. आता तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये दिसतंय ते जर्म ट्यूब आहे. अँड देर इज अ आफ्टर डिटेक्शन ऑर इलिसिटेशन मेकॅनिझम, दे डिटेक्ट द पर्टिक्युलर स्टोमॅटा. ओके, स्टोमॅटल ओपनिंगला डिटेक्ट करतं आणि दे एंटर थ्रू द दॅट स्टोमॅटा. ज्या वेळेस ही जर्म ट्यूब, आता इथं लिहूनच येतो मी जर्म ट्यूब. ओके, दिस जर्म ट्यूब रनिंग थ्रू टुवर्ड्स द स्टोमॅटा, देर इज बिनीथ द स्टोमॅटा देर इज फॉर्मेशन ऑफ स्वेलिंग ऑर मेकॅनिकल स्ट्रक्चर टू पेनेट्रेट द स्टोमॅटा विद इन द स्टोमॅटा. ओके, म्हणजे ऍक्रोसोरियम असं नाही की ते स्टोमॅटा थ्रू एंटर करू शकतो, दे ऑल्सो एंटर थ्रू द टिश्यूज, म्हणजे क्युटिकल थ्रू पण एंटर करू शकतं. ओके, मीन्स सर्फेस पासून पण एंटर, मीन्स कॉमन सर्फेस मधून पण एंटर करू शकतं. बट जनरली टर्जर प्रेशर जास्त लागतो, त्यामुळे कधी कधी पक्सिनिया जे आहे, पक्सिनिया जो रस्ट फंगस रस्ट जिनस आहे, ते जनरली प्रिफर करतात स्टोमॅटो थ्रू एंट्री करण्याचं काम करतात. आणि बाकी कोलेट्रिकम किंवा अल्टरनारी असतील ते जनरली एंटर करतात थ्रू द इपिडर्मल सर्फेस किंवा क्युटिकल थ्रू पण एंटर करू शकतात. ओके, तर इथं एक प्रकारचं स्वेलिंग डेव्हलप होते, त्या स्वेलिंगलाच काय म्हणतात, ऍक्रोसोरिया. दिस स्वेलिंग इज नथिंग बट द ऍक्रोसोरिया. आता इकडे तुम्हाला फिगरमध्ये इझिली समजेल. ठीक आहे, इथं जर्म ट्यूब आहे, नंतर इथं म्हणजे स्वेलिंग डेव्हलप झालेलं आहे, त्या स्वेलिंग प्लस काय म्हणतात, ऍक्रोसोरियम आहे. दिस इज अ फंगल थॅलस मॉडिफिकेशन ऑर फंगल मायसिलियल मॉडिफिकेशन. ओके,
तर जनरली जर्म ट्यूब जेव्हा फॉर्म होतं तेव्हा इथं टर्जर प्रेशर डेव्हलप होतो आणि टर्जर प्रेशर डेव्हलप झाल्यानंतर ॲप्रोसोरियममधनच ही इन्फेक्शन पे डेव्हलप होते, ठीक आहे. आणि अशा प्रकारचं कॉलोनायझेशन होत जातं कॉर्टिकल सेल्समध्ये किंवा हाय हायपोडर्मल टिश्यूमध्ये, ठीक आहे. अशा प्रकारचं कॉलोनायझेशन करत असतं. आणि जेव्हा ॲप्रोसोरिया फॉर्म होतं ना, ॲक्च्युली ॲप्रोसोरियामध्ये एक ग्लिसरॉल असतं, ग्लिसरॉल कंटेंट हे वाढतं आणि ग्लिसरॉल कंटेंट वाढल्यामुळे टर्जर प्रेशर डेव्हलप होतं आणि ते पेनेट्रेट करतं सर्फेसला. ओके, दिस इज अ फिजिओलॉजिकल मेकॅनिझम आहे त्याचं. नंतर हॉस्टेरिया फॉर्म करतात ते मायसिलियम, त्या हॉस्टेरिया पण एक प्रकारचं फंगल थॅलस मॉडिफिकेशनच आहे, नेक्स्ट स्लाइडमध्ये तेच आहे. आणि हे खाली तुम्हाला इमेज दाखवली, हे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची इमेज आहे, मीन्स ॲक्च्युअली स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने घेतलेली डायरेक्ट प्लांट सर्फेसवरची ब्लॅक अँड व्हाईट इमेज आहे. मीन्स स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कॅप्चर करत असतात ऑल इमेजेस. इथं झालेलं दिसतंय तुम्हाला जर्म ट्यूब, ॲप्रोसोरियम फॉर्मेशन, ठीक आहे. दिस इज अ हेल्प फॉर द इन्फेक्शन अँड पेनेट्रेशन ऑफ द हायपा. नेक्स्ट वन दॅट इज स्ट्रोमा, सिक्स्थ वन इज अ स्ट्रोमा. स्ट्रोमा मीन्स काय नसतं, दुसरं एक प्रकारचं फ्रुटिंग स्ट्रक्चर असतं. तर हे फ्रुटिंग स्ट्रक्चर होस्ट सर्फेसच्या जेव्हा कॉलोनायझेशन झालं फंगसचं, तर कॉलोनायझेशन झाल्यानंतर फंगसमध्ये त्याचं मीन्स फंगसचं मल्टिप्लिकेशन होतं, ठीक आहे, होस्ट प्लांटमध्ये. आणि मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर एक हार्ड मीन्स कुशन शेप स्ट्रक्चर डेव्हलप होतं फंगसचं. दिस इज नथिंग बट द स्ट्रोमा. ते होस्ट क्युटिकलला ब्रेक करतं आणि कोनेडिया रिलीज करतं, त्याला स्ट्रोमा म्हणतो. दिस इज ऑल्सो इज अ फुटिंग स्ट्रक्चर ऑफ द फंगस. फंगसचं फुटिंग स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट वन दॅट इज ऑस्टेरिया, लास्ट वन आहे. तर तुम्हाला जेव्हा ॲप्रोसोरियम फॉर्म झालेलं आहे, ॲप्रोसोरियम फॉर्म झाल्यानंतर इन्फेक्शन पेक फॉर्म होते. इन्फेक्शन पेक झाल्यानंतर म्हणजे ते काय हायपच आहे, एक प्रकारची मायसिलियम आहे, ती अशी रन होते. मग काय होते, रन जेव्हा होते, एक तर मायसिलियम दोन प्रकारचे असतात, ठीक आहे. तर फिगरमध्ये मी ड्रॉ करतोय, त्याच्यामध्ये दिसतोय तुम्हाला या टिश्यूज आहेत, सॉरी सेल आहेत, प्लांट सेल आहेत, दिस आर द प्लांट सेल. आणि ही मायसिलियम ही रन होते प्लांट इंटर बिटवीन द टू प्लांट सेल. त्याच्यामध्ये आपल्याला मायसिलियल दोन पद्धतीने पेनेट्रेशन करत असते किंवा कॉलोनायझेशन करत असते. त्याच्यामध्ये वन इज इंटरसेल्युलर, सेकंड इज इंट्रासेल्युलर. ओके, तर इंटरसेल्युलर मीन्स एक हा एक सेल आहे, हा एक सेल आहे. तर बिटवीन जो प्लाझ्मोडेस्माटस आहे, बिटवीन सेल गॅप जो असतो, तर त्या सेलच्या गॅपमधून मायसिलियम ही रन होत असते. तर याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो इझिली की पावडरी मिल्ड्यू आहे, म्हणजेच पावडरी मिल्ड्यू इरिसेपे किंवा अनसेल्युला जे जिनस आहे, किंवा डाउनी मिल्ड्यू आहेत जे पेरेनोस्पोरल ऑर्डर आहे. तर डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू पॅथोजन जे आहेत ते जनरली हे इंट्रासेल्युलर मायसिलियम हे तयार करत असतात, ठीक आहे. तर त्यावेळेस इंट्रासेल्युलर मायसिलियमला जर नरिशमेंट करायचं आहे किंवा न्यूट्रिशन न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करून घ्यायचं आहे, तर मग ती कशाने करेल, दे प्रोड्यूस द पर्टिक्युलर ऑर्गॅनेल मीन्स दे प्रोड्यूस द पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन, ठीक आहे. दॅट ऑर्गनायझेशन इज नथिंग, ॲब्सॉर्बिंग ऑर्गनायझेशन नथिंग बट द होस्टेरियम किंवा होस्टेरिया, त्यालाच होस्टेरिया म्हणतात. आता तुम्हाला फिगरमध्ये दिसतंय की त्याच्यामध्ये हायपा आहे, आणि ते हायपाचेच इंटरसेल्युलर हायपा आहे ही, ठीक आहे. आणि किंवा इंटरसेल्युलर मायसिलियम किंवा इंटरसेल्युलर हायपा म्हणा, तर ती प्लांट सेलमध्ये इंटर करते, ठीक आहे. मीन्स दे प्रोड्यूस द ट्री लाईक ऑर नोब लाईक होस्टेरियम. दिस होस्टेरिया इज नथिंग बट द ॲब्सॉर्बंट युनिट, ॲब्सॉर्प्शन युनिट. ओके, ॲब्सॉर्प्शनचं काम करत असत. जी इंट्रासेल्युलर मायसिलियम असते त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे ऑर्गनायझेशन डेव्हलप होत नाही. का? तर इंट्रासेल्युलर मायसिलियम ही डायरेक्ट सेलला प्रोट्रूड करूनच एंट्री करत असते,
त्याच्यामुळे त्याला काही नरिशमेंटसाठी असं पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनची अजिबात गरज नाही. ही फक्त एक्टोफायटिक मायसेलियम ज्या आहेत, एक्टोफायटिक किंवा इंट्रासेल्युलर मायसेलियम ज्या आहेत, त्यांनाच गरज पडते अशा प्रकारचं ऑर्गनायझेशन डेव्हलप करण्याची. ठीक आहे, म्हणजे प्लांट सेल वॉलला ब्रेक करतात, प्लांट प्लाझ्मा मेम्ब्रेनला ब्रेक करत असतात. याच्यामध्ये पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू जीनस हे होस्टेरिया डेव्हलप करत असतात, किंवा अल्बुजो आहे. ठीक आहे, मग अशा प्रत्येक जीनसमध्ये हे डिफरंट शेप असू शकतात. नोब लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं ऑस्ट्रेलियनचं इन अल्बुजो जीनस. पावडरी मिल्ड्यू आणि डाउनी मिल्ड्यूमध्ये ट्युबुलर फॉर्मचे ऑस्ट्रेलिया असतात. ठीक आहे, अशा पद्धतीचं समजा फंगल झालंच मॉडिफिकेशन आहे.